होणार आहे अशी अनाउन्समेंट करतो. धर्मवीर मुक्काम घोष ठाणे एक स्वप्नवत प्रवास. मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा शेतीस्थळावरती आला आणि काय भावना आहेत काय वेगळेपण आहे यंदाच्या स्मृती दिनाचा. आज मी या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री आहे. आज धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या स्मृतिस्थळावर मी त्यांना अभिवादन करायला आलेलो आहे. मी आज जो काही हा मुख्यमंत्री झालो आहे त्याच्या पाठीशी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे आशीर्वाद शुभेच्छा, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद शुभेच्छा आणि या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या भावना यामुळे मला एवढी मोठी जबाबदारी पेलण्याची संधी मिळालेली आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या सानिध्यामध्ये मी अनेक वर्ष काम केलं. त्यांचा आदर्श, त्यांची शिकवण, त्यांची कार्यपद्धती आजही माझ्या डोळ्यासमोर आहे आणि त्यांच्याही मनामध्ये भावना होती की एक दिवस या सर्वोच्च पदावर ठाण्याचा माणूस असावा. मला ती भावना त्यांची बहीण अरुणाताईने बोलूनही दाखवली. खऱ्या अर्थाने पद कुठलं मिळालं यापेक्षा या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची सेवा करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. त्यामुळे त्या संधीचं सोनं करण्यासाठी मी अहोरात्र मेहनत करणार आहे. आपल्याला माहीत आहे सगळ्यांना या सरकारला शिवसेना भाजप युतीचं खऱ्या अर्थाने जे सरकार स्थापन झालं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत, हे तमाम सर्वसामान्य लोकांच्या हिताचे निर्णय घेणारं सरकार आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे, या महाराष्ट्रातल्या जनतेलाही देखील त्याची अनुभूती आलेली आहे. केवळ 1.5-2 महिन्यामध्ये असे गेले अनेक वर्षापासूनचे प्रलंबित प्रश्न आम्ही सोडवले, अनेक धाडसी निर्णय घेतले. यामध्ये शेतकरी, कामगार, कष्टकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक, पोलीस सगळ्यांसाठी एक सर्वसमावेशक निर्णय घेण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि नक्की यापुढे देखील जे निर्णय सरकार घेईल ते सर्वसामान्य लोकांच्या जनतेच्या हिताचे असतील, या राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी असतील. एवढंच या प्रसंगी नम्रपणे मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि मी आजच्या दिवशी धर्मवीर आनंद दिघे साहेबांना त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन करतो. पुस्तक